कोस्टल रोडचं काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा आणखीन वाढलेली आहे. कोस्टल रोडचं काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. दक्षिण मुंबई ते वांद्रे रस्ता आता सुसाट होणार आहे. यापूर्वी कोस्टल रोडचं दक्षिण मुंबई ते बिंदू माधव चौक वरळी तसंच उत्तर मुंबईतील वरळी ते मरीन लाईन्सपर्यंतचं 3 टप्प्यामध्ये लोकार्पण होऊन मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे. कोस्टल रोडवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी. मुंबईतील मरीन ड्राइव्ह ते वांद्रा वरळी सीलिंग पर्यंतचा कोस्टल रोडने अखंडित प्रवास करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे. आपण कोस्टल रोडच्या याच कामाच्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी मुंबई मधील कोस्टल रोडचं काम आतापर्यंत 91% पूर्ण झालेलं आहे. परंतु जो शेवटचा टप्पा आहे जो या कोस्टल रोडवरून येऊन बँड्रा वरली सीलिंगला जोडण्याचा जो रस्ता आहे तो येत्या 4 महिन्यामध्ये पूर्ण होणार असून डिसेंबर 2024 अखेरपर्यंतची जी वेळ आहे ती देण्यात आलेली आहे. या संपूर्णपणे कोस्टल रोडचं काम 91% पूर्ण झालेलं असून गेल्या काही महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने या कोस्टल रोडचं उद्घाटन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि तो नागरिकांसाठी वापरात आणून दिलेला आहे. परंतु सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे याच ठिकाणी या कोस्टल रोड ते बँड्रा वरली सीलिंगचा जोडणारा हा टप्पा आहे. याच्याच वरती हा जे संपूर्णपणे आता काम आहे प्रगतीपथावरती सुरू आहे. त्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत नागरिकांना मात्र या कोस्टल रोड पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार आहे. याच कोस्टल रोडवरती पाहिलं तर 4 टप्पे आहेत ते करण्यात आलेले होते आणि या 4 टप्प्यांच्या नुसार आता हे उद्घाटन करण्यात आलेलं असून शेवटच्या टप्प्याचं काम डिसेंबर अंतिमपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण झालं आणि डिसेंबर अखेरला जर या कोस्टल रोडचं संपूर्णपणे उद्घाटन झालं तर मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद गतीने होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कुणालसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज.